आमचा पांढरा बोका बोकेश बोके कुमार बोकेश बोके कुमार आता मोठी फाईट करून आलेत आणि ती फाईट बहुतेक ते जिंकलेत. ते तर स्टोरी सांगतायत मला त्या फाईटमध्ये काय काय झालं. होय ना रे, त्या फाईटमध्ये इथे जखमी पण केलेलं आहे तुला. होय ना, इथे जखमी केलं तुला त्या बोक्याने मारलं. होय, तू काय कमी नाही, तू त्याला मार मार मारलं असशील. होय ना, काय होय की नाही, होय पोट हलताय, पोट पोट हलता त्याचा. बरोबर आई आमची सांगता, पोट हलता. ए बोक्या, बोकेश डोळे उघड ना रे, डोळे उघड, डोळे उघड. ए बोक्या, अरे आता पण झोपतोस की काय, सकाळची वेळ ना, आत्ता फाईट खेळून आलास ना तू, मारा मारा गेलास ना, मग लगेच झोपणार आहेस, जेवायचं आहे ना तुला. येस सर नो, परत डोळे बंद केलं. ए बोक्या, ए बोक्या. काय, हा चल तुला आता देतो मासे, देतो आणलेत वेंगुर्ल्याच्या बाजारातून ताजे ताजे मासे, स्पेशली तुझ्यासाठी आणलेत. आता कशी डोळे मिटलन, माशाचं नाव ऐकलन, खुश. होय हा, होय ना, हा उघडा उघडा दरवाजा उघडा आणि मला मासे घाला अशी विनंती करताना बोका. ये बोक्या, होय ना, ए बोक्या, होय होय थोडाच वेळ तुला मिळणार आहेत मासे, घाबरू नकोस. अरे माझ्या मागून कुठून येतोस, मी काय मासे नाही घालणार आहे तुला. हा तिकडे मासे नाही आहेत, दरवाजाकडे आहेत बाळा. काय ओके, इथे घालू, दुर्वा खाणार आहेस काय. थांब एक 5 मिनिटं थांब, भाजून होऊ दे मासे मग घालूया. अरे थांब की, थांब दुर्वा बिरवा शोधून ठेव, म्हणजे पोट बिघडत खायला बरं. हा बाई इकडे कुठे आहेत काय, टाटा बाय बाय, मासे घेऊन येतो तुझ्यासाठी. हा कोण दिसलं, चलो बाय बाय. नाटक जसं काय उपाशीच आहे का, कोणी घातलं नाही आहे, सकाळी तर खाल्लं आहे मासे. होय ना, सकाळी खाल्लेत. आता दाखवतो एकदम मी उपाशीच आहे. होय ना रे, होय ना, होय ना, होय ना. हे बघ तुझ्यासाठी स्टार्टर आणला मी, स्टार्टर ये ये, मग घालेन नंतर मासे घालणार मी, आता स्टार्टर घे ये ये. काय सांगते, एक काटा, थोडस कलेजा, गाबोळी, असलं काय काय आहे खास तुझ्यासाठी, खा आता. अरे मुंगे आहेत तिथे बाळा, वर ये वर ये वर ये फास्ट, मुंगे आहेत मुंगे आहेत, वर ये वर ये, चावणार तुला. ओके सो मेन डिश नंतर, कळलं. हा बस आता इथेच बस, चलो मेन डिश, मेन डिश के लिए रेडी. चला मेन डिश घेऊया आपण, चला या. व्हेरी गुड, ये इकडे तुझ्या जाग्यावर बाळा, तुझ्या जाग्यावर चल.
असं करू नका, त्याला द्या बिचाऱ्याला, उपाशी आहे तो 4 दिवसापासून. नाही बोक्या सकाळी खाल्लेलं तरी पण परत हवंय ना. अशा प्रकारे आमचा बोका तर मेन डिशवर ताव मारताना बरंच काय काय आहे त्याच्यासाठी. ओके, समाधान झालं काय की अजून एक्स्ट्रा भात काय हवाय? ए इकडे बघ, इकडे बघ बाळा. चला, अशा प्रकारे आमच्या बोक्याचा संडे साजरा झालेला आहे. तो आता अजिबात माझ्याकडे बघणार नाही आहे. पुढच्या तासाभरात तुम्हाला ओळख पण दाखवणार नाही आहे. होय ना बोक्या? टाटा, बाय बाय.